नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळे यांच्या वतीने आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की समता प्रस्थापित करताना समाजाला बंधुभाव किंवा स्वातंत्र्याचा बळी देता येणार नाही. बंधुभाव व स्वातंत्र्य वा समतेला कसलाही अर्थ नाही. बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच स्वातंत्र्य समता व बंधुत्वा बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच स्वातंत्र्य समता बंधुता या तिन्ही गोष्टी राहू शकतील असे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे. आज जगाला धम्माची गरज आहे. धम्म म्हणजे नीती, नीती म्हणजे धम्म. म्हणून नीतिमान माणूस बनवण्यासाठी आज त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळे युनिट कडून मराठा सेवा संघ पांढरा नदी किनारी एक दिवशी धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुभाष जाधव, गोकुळ भांबरे, गंगाधर निळे, देवीदास गवळे तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धुळे जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. धम्म मित्र सुभाष गौतम जाधव. आज आम्ही एक दिवशीय धम्म परिचय शिबिराचं आयोजन केलेलं आहे. धम्मचारी अचला ज्योती या शिबिराचं काम पाहणार आहे. आज एक दिवशीय शिबिर घेण्याचा उद्देश म्हणजे धम्मपाल ह नागरिक धर्मपाल यांची 17 सप्टेंबरला जयंती होती आणि ती देखील साजरी केली आणि त्यांच्या जयंतीनिमित्तानं आज हे एक विशेष धम्म परिचय शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये आनापानसतीचं ध्यान, मैत्री भावनेचं ध्यान हे कसं करायचं याबद्दल सखोल अशी माहिती देण्यात येईल. नंतर त्याचा सराव करण्यात येईल आणि त्यानंतर धम्मावरती प्रवचन होईल. धम्मचारी नाचलवती हे प्रवचन देतील. 10 अलंकारावरती बुद्ध धम्मातले 10 अलंकार जे आहे त्याच्यावरती आचलवती हे प्रवचन देतील आणि त्यानंतर संपर्क सराव होईल, गटचर्चा होईल आणि नंतर दुपारच्या 17 परत मैत्री भावनेच्या ध्यानाचा सराव आणि अनागरिक धर्मपाल यांच्या जीवनावरती माहिती दिली जाईल. म्हणजे असं एकंदरीत दिवसभराचा धम्म काय आहे, धम्माचा परिचय काय आहे, धम्म कसा आहे हे समाजापर्यंत जास्तीत जास्त लोकांना कळावं, समजावं. जो बाबासाहेबांनी, महामानवांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला या देशाला, आपल्या समाजाला, सगळ्या भारतीयांना बौद्ध धर्म दिलेला आहे तो बौद्ध धर्मांमध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रचार व्हावा, धम्माच्या नेमक्या शिकवणी काय आहेत त्या समजून घ्याव्या आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये आचरण कसं करावं या पद्धतीचं देखील या शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं जातं आणि त्या पद्धतीने समाजाने वाटचाल करावी यासाठीच हा एक दिवशी शिबिराचा आयोजन करण्याचा उद्देश आहे. सगळ्या या ठिकाणी सगळ्या धम्म मित्रांनी, धम्म सहायकांनी सगळ्यांनी मदत केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे माझं नाव, पूर्वीचं नाव विजय रमेश निळे होतं पण मला आता जे 10 शिला आहे त्या 10 शिलाचं पॅनल केल्यानंतर ते नाव माझं कालबाह्य झालं आणि मला धम्मचारी अचला ज्योती हे नाव देण्यात आलं, संबोधण्यात आलं. तर अचला ज्योतीचं अर्थ आहे की कधी न डरणारं, कितीही संकटं आली तरी त्या संकटावर मात करून पुढे नेणारं, ज्योत म्हणजे धम्माची ज्योत लावणार असा त्याचा अर्थ आहे. आणि या हे जे धम्मचारी पद आहे हे एक असं किंवा पदप्रतिष्ठा नसून ही मानसिक अवस्था. तुम्ही ते नाव